रोहित पाटील यांना सत्तेचा गर्व आला होता. छल कपट आणि पैशाचा गैरवापर करून सत्ता राखण्याचा प्रयत्न झाला पण ते अपयशी ठरले. खासदार संजय काका पाटील यांचा आरोप. एक नगर पंचायत मध्ये विजय मिळवल्यावर रोहित पाटील यांना सत्तेचा गर्व आला होता. छल कपट आणि पैशाचा गैरवापर करून सत्ता राखण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यात रोहित पाटील अपयशी ठरलेले आहेत आणि आमचे नगराध्यक्ष झाले अशी टीका खासदार संजय काका पाटील यांनी केली. सांगली जिल्ह्यातील कवठे मंकाळ नगर पंचायत नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये संजय काका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे विजयी झाल्यानंतर कवठे मंकाळ मध्ये जल्लोष साजरा करण्यात आलाय. कवठे मंकाळ नगर पंचायत या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक नगरपालिका जिंकली होती आणि एवढा मोठा गर्व आला होता. त्या गर्वामध्ये त्यांनी एक भाषण केलं होतं आणि त्यामध्ये सांगितलं होतं की माझं वय आत्ता 23 आहे, वयाच्या 25 वर्षापर्यंत विरोधकांना एकालाही शिल्लक ठेवणार नाही. 7 महिन्यामध्ये सत्ता बदल झाली, सत्ता छल कपट आणि पैसा सगळं वापरून मिळवण्याचा राखण्याचा प्रयत्न केला पण या जनतेनं, या नगरसेवकांनी, या गावातल्या मंडळींनी, या तालुक्यातल्या मंडळींनी, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी यामध्ये मोठं योगदान दिलं. नगरसेवक सगळे आमचे मित्र आहेत, नगरसेविका आहेत, आमच्या अध्यक्षांचे त्यांची मुलं आहेत. अतिशय प्रामाणिकपणानं या निवडणुकीमध्ये त्यांनी प्रयत्न केला. छल कपट एवढ्यासाठीच मी म्हणलं की भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ द्यायचा नाही हा छंग बांधला होता पण इथल्या जनतेनं ते स्वप्न त्यांचं धुळीला मिळवलं सोबत. पण काही आमिषाला भुरळ पाडून या मंडळींनी आम्हाला ऐन वेळेला विश्वासघात करण्याची भूमिका घेतली. माझा या सगळ्या प्रकरणामध्ये एवढाच निष्कर्ष आहे की विधात्याला जे मंजूर असतं ते घडतं आणि ते विधात्यानं घडवलं. अतिशय चांगल्या पद्धतीने या गावातल्या जनतेने आम्हाला साथ दिलेली आहे, तो निश्चितपणानं आम्ही विश्वासार्थ करू एवढा या निमित्तानं आपल्याला विश्वास देतो. 10 महिने गेल्या 9-10 महिन्यापूर्वी जे निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांनी विजय उत्सव साजरा केला, त्या निवडणुकीच्या निमित्तानं लोकांना जे आश्वासन त्यांनी दिली होती ते आश्वासन त्यांना या 9-10 महिन्याच्या कार्यकालामध्ये पूर्ण करता आली नाहीत, ते सपशेल अपयशी त्या ठिकाणी ठरले. तो आणि इथून पुढच्या काळात सुद्धा हे एक काय म्हणतात त्याला ट्रेलर आहे आणि इथून पुढच्या काळात पिक्चर दाखवण्याचं आम्ही नक्की काम करू. थोडंसं आपला तालुका हा विकासासाठी मागं राहिलेला पूर्वीपासून तालुका होता मात्र अलीकडच्या या भाजपच्या 2014 सत्ता आल्यापासून, काकांच्याकडे कृष्णा खोरे महामंडळ पद आल्यापासून त्या ठिकाणी हजारो कोटींचा भरीव निधी तासगाव कवठे मंकाळ तालुका तसेच जिल्हा वरसगीकडे आपण काकांच्या माध्यमातून देण्यात आला, योजना पूर्ण करण्यासाठी आला, तो या ठिकाणी जनतेनं नाकारलेला आहे. एवढा लहान वयात एवढा अहंकार बरा नसतो हे या ठिकाणी या जनतेनं दाखवून दिलेलं आहे आणि इथून पुढच्या काळात जर पुन्हा अशी काही स्टेटमेंट किंवा अशी काही चुकीच्या पद्धती जर आल्या समोर तर संघर्ष अधिक या ठिकाणी आम्ही तीव्र नक्की करू. पण या सगळ्याला महत्त्व देण्यापेक्षा आम्ही सध्या विकासाला महत्त्व देतो. या आनंदाच्या क्षणी मी आमच्या नगराध्यक्ष सिंधुताई गावडे आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो, तसेच सर्व आमचे नगरसेवक आमच्या पाठीमागं ठामपणे उभे राहिले त्यांचे मी या ठिकाणी नक्की आभार मानतो आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही विकासासाठी प्रयत्न करू एवढा या निमित्तानं शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.